प्रशासनाने थोडीशी शिथिलता दिली आणि बाजारात लोकांची जत्रा भरू लागली आहे. कोकणात येणारे चाकरमानी हे आमचेच आहेत, मात्र इथं येत असलेल्या लोकांची होणारी गैरसोय पाहता सुरक्षित ठिकाणी असलेल्या लोकांनी जिल्ह्यात येऊ नये, स्वतःचा जीव धोक्यात घालू नये असं आवाहन माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणकर यांनी केलंय. कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन आणि लॉकडाऊनमुळे असंख्य कोकणवासीय हे मुंबईमध्ये कामानिमित्त अडकलेले होते किंवा परगावी अडकले होते, यांना जिल्ह्यामध्ये आणण्याची सोय सुरू झाली आणि काही परजिल्ह्यात असणारे आपले कोकणातले लोक जिल्ह्यात येत आहेत. त्याचबरोबर ऑरेंज झोनमध्ये आपल्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही व्यवहारांसाठी किंवा थोडक्या प्रमाणात शिथिलता दिल्या जाणे आणि त्यानंतर बाजारपेठेत होणारी गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगचं न पाळले जाणारे नियम याबाबतच आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणकर आहेत. तळवणकर साहेब, काय सांगाल, जर बाजारातली आज परिस्थिती पाहिली तर मोठी गर्दी होते, लोकांनाही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाही, काय सांगा? मी खरोखरच असं म्हणेन की ज्यावेळी 4-5 दिवसापूर्वी जी गर्दी कमी होती बाजारपेठेत, ती आज जी परिस्थिती बघितली तर आज जत्रा भरलेली असते प्रत्येक दुकानासमोर. प्रत्येक आता खेडे ग्रामीण भागातसुद्धा जी धान्य दुकानं आहेत त्या भागातसुद्धा एवढी गर्दी, शेकडोनी लोक एकत्र येतात, कुठलंही डिस्टन्स ठेवत नाही, कुठलाही नियम पाळत नाही. आणि तुम्ही मला सांगा, आता जर काय असं वाईट घडलं, घडणार नाही आमच्या इकडे, परंतु समजा काय एखादा रुग्ण जर बाहेरून आला, बाहेरच्या जिल्ह्यातून आला आणि त्या गर्दीत जर कुठेतरी आला आणि त्यांना मिसळला तर काय होईल? आमच्याजवळ सावंतवाडीत फक्त 6 व्हेंटिलेटर आहेत, फक्त 6, लक्षात ठेवा, 6 माणसं भागली जातील. बाकीच्या लोकांचं काय? गोवा बांबुळी येते रुग्णवाहिका तशा पहिल्या सोडत होत्या तशा सोडत नाहीत, कारण त्यांची पण सिक्युरिटी आहे. त्यांच्या गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात आमच्या राज्याची आम्ही जबाबदारी घेणार, बाहेरचे जर महाराष्ट्रात आणि आमचं ऑरेंज झोन म्हणून जिल्हा झालेला आहे त्यामुळे इकडेचे रुग्ण जर कोण असेल किंवा काय असेल कोरोनाबाधित असेल तर आमच्या राज्याला त्रास होईल. कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा आमच्या इकडचे ॲम्ब्युलन्स वगैरे सोडत नाही, बरेचसे ड्रायव्हर क्वारंटाईन झालेले आहेत ॲम्ब्युलन्सचे. मग अशा परिस्थितीत लोकांनी जरा गांभीर्याने विचार केला पाहिजे की बाबा गर्दी का. मी त्या दिवशी तुमच्या लाईव्ह सिंधुदुर्गवर एक मुलाखत देताना बोललो की 1.5 किलो धान्य, 1-1 किलो तांदूळ दिवसाला 4-4 वेळा 30-30 बाई तोच मा ग्रस्त दुकानावर येतात आणि सगळीकडे ही अशी वाईट परिस्थिती आहे. त्यात करून दुसरं एक महत्त्वाचं मी सांगेन की आता मुंबईवाले आमचेच आहेत, आमच्याच जिल्ह्यातले आहेत किंवा आमचेच चाकरमानी म्हणून त्यांच्याकडे आशेने आम्ही ग्रामीण भागातील लोक म्हणा किंवा शहरातील लोक म्हणा आशेने पाहतो, त्यांचं पण आमच्यावर ऋण आहेत. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की आमच्या जिल्ह्यात कुठली आरोग्याची चांगली सुविधा नाही आहे. ते जर मुंबई म्हणा किंवा पुणा म्हणा इथून जर कोण येत असतील तर त्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे, यायला हरकत नाही, परंतु तुमचा जीव जर तिकडे सुरक्षित असेल तर यायची मुळीच गर्दी करू नका, घाई करू नका. शाळा ज्या आहेत आमच्या जिल्हा परिषद शाळा ज्या ठिकाणी त्यांना राहण्याची व्यवस्था केली जाते त्या ठिकाणी त्यांना शौचालय वगैरे आता वापरत नसल्यामुळे 2-3 महिने शाळा बंद असल्यामुळे ते शौचालय वगैरे व्यवस्थित नाहीत, राहण्याची व्यवस्था नाही, पंख्याची सोय नाही, त्यामुळे जर त्याने जर तिकडेच राहिले तर माझ्या दृष्टीने मला एक त्यांना सांगावंसं वाटतं आहे की त्याने आपापल्या सुरक्षित ठिकाणी राहावं, एकदमच जर गैरसोय असेल तरच त्याने यावं. आणि मी एक महत्त्वाची गोष्ट सांगेन, पोलीस आता बिचारे हतबल झालेले आहेत, काय करावं त्यांना सुचत नाही. ठोळक्याच्या ठोळके एका ठिकाणी 15-15, 20-20 पाठोपाठ 50-50 गाड्या एकदम येऊन धडकत आहेत, एकदम बाजारपेठेत घुसत आहेत. काय करणार पोलीस? आमचे पोलीस यंत्रणे पोलीस किती आणि सावंतवाडी तालुक्याची लोकवस्ती किती, तशीच संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती आहे. त्यामुळे प्रत्येकाला मी माझे हात जोडून विनंती राहील की बाबानो प्रत्येकाच्या घरात थांबा, निदान महिनाभराचा माल एकदाच कोणतरी घेऊन जा, दुकानावर 4 माणसं असली तर 5-6 माणूस तिकडे जाऊ नये, अशी कळकळीची विनंती पुन्हा पुन्हा का करतो? कारण हे बघा, आता जर आमच्या जिल्ह्यात अशीच परिस्थिती चांगली परिस्थिती राहायला पाहिजे तर गर्दी अजिबात टाळायची आहे. घरात का असेल पेज भात तेच खायचं आहे, परत भाजी, भाजीचं प्रमाण वाढलेलं आहे, भाजी 5-5 मिनिटांनी लोक भाजीला येतात, कोथिंबीर विसरू झालो कोथिंबीरला येतात. मुंबईकरांना एक विनंती राहील की त्याने आल्यानंतर पहिल्यांदा शासनाला कळवायला पाहिजे, संबंधित गावचे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, तलाटी असतील, यांना संबंधित तहसीलदार साहेब असतील किंवा जे कोण अधिकारी असतील त्यांना कळवायचं आहे, त्याने बाजारात आंबा खरेदी किंवा इतर काय काजूगर खरेदी हे करता कामा नये, त्यांनी सर्व शाळेमध्ये जे त्यांना नियम घालून दिले त्या नियमाने अटीचं पालन करावं, अशी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती राहील. तर एकंदरीतच या ठिकाणी पाहिलं तर सोशल डिस्टन्सिंगचं जे लोक पालन करत नाही आहेत, त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. तर मुंबईत येणारे लोक हे आमचेच आहेत, आमचेच गाववाले आहेत, मात्र आत्ताची परिस्थिती अशी आहे की इथे राहण्याची, जेवण्याची, खाण्याची सोय
त्यांची होऊ शकत नाही आहे. इथली परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे जे चाकरवानी मुंबई पुण्यामध्ये सुरक्षित असतील त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोकणात येऊ नये असं आवाहन देखील सामाजिक कार्यकर्ते व माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश टवणकर यांनी केलेलं आहे. कॅमेरामन सावाजी परपस, विनायक गवस, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल, आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.